लग्न सोहळा असो, नामकरण सोहळा असो किंवा गणपती बाप्पांचं आगमन असो, बुंदीच्या लाडवांना आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। बहुतेक सर्वच समारंभासाठी हे बुंदीचे लाडू आवर्जून बनवले जातात। हेच मोतीदार बुंदीचे लाडू काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स कसे बनवायचे, चला पाहूयात। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान ठसका या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। सर्वप्रथम आपण हे बुंदी पाडायचं जे बॅटर आहे, बुंदीचं बॅटर म्हणतात ते, आपण भिजवायचं। त्यासाठी मी इथं हा पाव किलो बेसन पीठ घेतलं आहे। हे बाजारचं पीठ आहे आणि मस्त बारीक असं आहे, तर ते आपण घेऊया। हे पाव किलो आहे। आणि आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजेच हा जो मैदा मी घेतला आहे तो 25 ग्रॅम बरोबर मी मैदा इथं घेतलेला आहे। हलवाई स्टाईल आपल्याला हे बनवायचे, त्यामुळे मी इथं मैदा वापरते। आपल्याला जर मैदा नको असेल तर तो तुम्ही स्किप करू शकता। पण मैद्याने काय होतं की आपली बुंदी आहे ती मस्त अशी गोल, मस्त अशी मोतीसारखी गोल गोल येते, त्यामुळे आपण इथं हा मैदा 25 ग्रॅम मैदा आहे तो मी घेते। तसंच यात आपण कलर ॲड करायचा आहे। कलर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण केशरी कलर जरा लाडूला छान वाटतो, त्यामुळे मी इथं केशरी कलर फूड कलर वापरते। तो आपण थोडासा घालून घेऊया। हा अगदी पाव चमचा हा मी ऑरेंज कलर घेतलेला आहे फूड कलर, तो आपण घालूया। आणि आता हे पीठ थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवायचं आहे। एकदम पाणी नाही घालायचं आहे, कारण आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी मॅच करायची आहे। बुंदीसाठीची जी कन्सिस्टन्सी असते ती आपल्याला मॅच करायची आहे। तो आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया आधी, आणि हळूहळू पाणी घालून, हळूहळू पाणी घालायचं आहे। ह्याला अंदाजे अर्धा लिटर किंवा 600 मिली पाणी लागतंच। सो अंदाजाने आपण घालत घालत छान असं हे बॅटर भिजून घेऊया। ह्या पूर्ण प्रक्रियेत मी मध्ये मध्ये काही महत्त्वाच्या टिप्स देणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा। म्हणजे ह्यातले जे काही सिक्रेट टिप्स आहेत त्या तुम्हाला समजतील। सो आपण हळूहळू पाणी घालून ह्याचं बॅटर छानसं तयार करूया। मैत्रिणींना तुम्हाला ऑरेंज कलर नको असेल तर तुम्ही फूड येलो कलरसुद्धा वापरू शकता, की जो जिलबीला मोस्टली वापरला जातो तोही तुम्ही वापरू शकता। आता थोडं थोडं पाणी घालत आपण हे बॅटर मिक्स करतो आहे। आपलं बॅटरची कन्सिस्टन्सी आपण पाहू शकता, अजून थोडं पातळ हवं आपल्याला, एवढं नको आहे ते घट्ट। सो आणखीन थोडंसं पाणी आपण घालणार आहे त्यात। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे बॅटर आहे ते मस्त आपण हाताने फेटत फेटत भिजवायचं आहे, की त्यांना आपली बुंदी छान फुलते। सो फेटणंही तितकंच गरजेचं आहे। सो आपण आता हे भिजून घेऊया पीठ। मैत्रिणींनो, हे भिजवताना चुकून जर तुमच्याकडून हे पीठ पातळ झालंच तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ त्यात ॲड करू शकता, किंवा मग थोडासा मैदा ॲड करू शकता आणि मग हे करता। आता ही कन्सिस्टन्सी आपण पाहू शकता कशी पोरिंग आहे। आपण सध्या हेच ठेवूया, नंतर आपण जेव्हा तेलात बुंदी सोडू तेव्हा जर आपल्याला वाटलं की आपली बुंदी पडत नाही तेव्हा मग आपण ह्यात पाणी टाकून ॲडजस्ट करूया। आता हे आपलं बॅटर छान असं भिजून झालं आहे, हे आपण थोडं बाजूला ठेवूया। आणि ह्या बुंदीच्या ह्याचा पाक किंवा चासणी ती आता बनवून घेऊया। तर मी आता चासणी बनवायला घेते। मैत्रिणींनो, दुसरी स्टेप आहे ती आपली चासणी बनवायची आहे। त्यासाठी मी इथं गॅसवर कढाई ठेवली आणि त्यात आपण 1/2 किलो साखर घेणार आहे। आपण लक्षात घ्या, आपण 1/2 किलो बेसन पीठ घेतले आणि त्यात 25 ग्रॅम आपण मैदा घेतलेला आहे। आणि इथं मी 1/2 किलो घेतले, कारण काय आहे की आपण 1/2 किलोची जेव्हा बेसन पिठाची बुंदी पाडतो तर ती बरोबर 1/2 किलो किंवा थोडीशी जास्त होते, पण जेमतेम 1/2 किलो एवढी होतेच ती। त्यासाठी आपण इथं 1/2 किलो जेवढी बुंदी होईल तेवढाच आपल्याला साखर घ्यायची आहे पाकासाठी। आणि आता पाहू शकता आपण, साखर भिजेल एवढंच मी पाणी घातले। आणि आता आपण हा पाक करून घ्यायचा आहे। आपल्याला अगदी एकतारी वगैरे पाक नको आहे, थोडासा जाडसर चिपचिप असा पाक पाहिजे की त्याची तार नाही झाली पाहिजे। सो आपण हा आता पाक आधी बनवून घेऊया। मैत्रिणींनो, आपली साखर विरघळली, पण आपण पाहू शकता आपलं हे किती पाक आहे तो असा गढूळ झाला आहे तयार। म्हणजे साखरेत एवढी मळ असतो तो काढणं गरजेचं असतो। तर त्यासाठी एक महत्त्वाची ट्रिक इथं मी सांगू इच्छिते। इथं आपण आहे ना एक 1/2 वाटी दूध घालणार आहे, की जेणेकरून आपला हा पाक आहे तो स्वच्छ होईल, त्यातला हा मळ निघेल। असं आपण एकदा हलवायचं आहे दूध टाकल्यानंतर।
आणि त्याला उकळी येऊ द्यायची, मग आपण अजिबात हलवायचं नाही आहे ते। आणि आता हे उकळी येऊ देऊया। उकळी आल्यावरती त्याचा जो मळ आहे तो सगळा ह्या दुधाच्या ह्याच्या दुधाच्या त्या ह्याच्याबरोबर वर येतो आणि तो आपण काढून टाकायचा, म्हणजे आपला पाक आहे तो क्लिअर होतो थोडाफार। आपण पाहू शकता दूध टाकल्यामुळं जो कचरा आहे पाकावरचा तो कसा ह्या दुधावर व्यवस्थित असा आलेला आहे। आता आपण काय करायचंय, हळूच असं सगळं एकत्र घ्यायचंय आणि ते काढून टाकायचंय, म्हणजे आपला पाक जो आहे तो क्लिअर होतो। सो आपण आता हे काढून घेऊया। एका बाउलमध्ये हे काढून घेऊया। दिसतंय की नाही आपला पाक क्लिअर? ही एक महत्त्वाची टीप आहे की आपला पाक क्लिअर करण्याचं एक जबरदस्त ट्रिक आहे। सो मी हे सगळं काढून घेते। आपण वरचा मळ आहे तो काढून घेतलाय, आपला पाकही छान क्लिअर झालाय। आपण पाहू शकता मस्त असा क्लिअर झालाय। आणि हा जो मळ आहे तो आपण ना काढून घेतलेला आहे। आता हा पाक आपल्याला थोडासा आणखीन चिपचिपा करायचा आहे, एकतरी पाक नाही करायचा आहे, थोडासा घट्ट करायचा आहे। सो आपण पाहूया आपला पाक कितपत घट्ट झाला आहे तो। अजून चिपचिपा पण आलेला नाही आहे त्याला, त्यामुळे आपण आणखीन थोडा वेळ तो करू द्यायचा आहे। मैत्रिणींनो आपला पाक झालेला आहे, जरासा जाडसर असा झालेला आहे, पण एकतरी पाक वगैरे नाही झाला आहे। आपण पाहू शकता, आपण चेक करूया तो। गॅसची फ्लेम जरा लो टू मिडियम घेऊया आणि चेक करूया। हे पाहू शकता आपण थोडा चिपचिपा झाला आहे, म्हणजे एकतरी पाक वगैरे नाही होते, एकतरी नाही झाला आहे पण चिपचिपा झाला आहे, असं चिकटपणा ह्या पाकाला आलेला आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि हा पाक दुसरीकडे ठेवून द्यायचा आहे आणि आपण बुंदी पाडायला सुरुवात करायची। मैत्रिणींनो या पाकावर आपण झाकण ठेवून घेऊया, कारण आपल्याला तो थोडा गरम लागणार आहे, म्हणून मी इथं झाकण ठेवलं आहे। आणि आता दुसऱ्या ह्याच्यावर आपण कढई ठेवणार आहे, तेल तापत ठेवणार आहे आणि बुंदी करायला घेणार आहे। मैत्रिणींनो इथं मी कढईत तेल गरम करत ठेवलं आणि तेलही बऱ्यापैकी तापले। आता ते चेक कसं करायचं, तर आपण जे बॅटर भिजवलं आहे त्यात थोडंसं असं बोटावर घ्यायचं आणि असा चिटा लावायचा। अजून आपलं हे परफेक्ट असं वर येत नाही आहे, हा चिटा टाकल्या टाकल्या आपली बुंदी वर आली पाहिजे आणि ती साईडला झाली पाहिजे, इतपत हे टेम्परेचर आपल्याला पाहिजे। सो चेक करण्याची एक पद्धत आहे, असं हे घ्यायचं बॅटर आणि असं टाकून बघायचं, ते पटकन वर येऊन साईडला आलं की अजून थोडंसं आपल्याला टेम्परेचर हवं आहे। सो एक 2 मिनटं आपण आणखीन हे तापू देऊया। मैत्रिणींनो आता मी हे बॅटर आहे ते पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेते, आपण पाहू शकता। आणि मी इथे एक छोटासा कप घेतला आहे, त्याने आपण ते टाकणार आहे। आपलं हे कमी क्वांटिटीतलं आहे, आपण जे बुंदी पाडतोय किंवा लाडू बनवतोय ते कमी क्वांटिटी, जर तुमचं जास्त क्वांटिटी असेल आणि तुम्हाला लाडू बनवायचे तर त्यासाठी तुम्हाला सेटअप करावा लागतो, कढईच्या पुढे एखादा डबा ठेवून त्याच्यावरती एखादा नॅपकिन हे करून, कारण इतका वेळ हातावर हे करणं कितपत तुम्हाला जमतं नाही जमतं त्याच्यावर डिपेंड असतं। पण इथं थोडंसं बॅटर आहे माझं, म्हणून मी हातावरतीच ते टॅप करणार आहे। तर आता मी इथं झारा घेतला आहे, हा बुंदीचा झारा आहे की जो कुठल्याही भांड्यांच्या दुकानात तुम्हाला मिळतो। सो इथं मी हा झारा घेतला आहे, त्याच्यावर आपण ही बुंदी टाकून पाहूया। आधी मी अर्धा अर्धच हे घेते, कारण आपल्याला बुंदी आपली गोल पडते की नाही हे चेक करायचंय। सो मी अर्धा कपच इथं बॅटर घेतलं आहे आणि ते मी घालणार आहे आणि पटापट असं हातावरती टॅप करणार आहे। टॅप केल्याने आपली बुंदी गोल पडतीये, कशी पडतीये ते बघायला पाहिजे। आपण पाहू शकता आपली बुंदी गोल छान पडतीये आणि ही बुंदी हार्डली 2 मिनिटात शेकून तयार होते, जास्त वेळ लागत नाही। सो अगदी परफेक्ट आपली बुंदी येते, त्यामुळे ह्यात पुन्हा पाणी ॲड करण्याची अजिबात आवश्यकता नाही, छान अशी गोल मोत्यांसारखी येते। सो आपण ही जरा वेळ 1 मिनटं फ्राय करूया त्यालाच आणि काढून घेऊया। बुंदी तळायला जास्त वेळ लागत नाही, हार्डली 2 मिनिटात ती तळून तयार होते। सो आपण आता ही काढून घेऊया। मस्त छान अशी मोत्यांसारखी ही बुंदी तयार होते, आपण पाहू शकता। ऍक्च्युली इथं 2 माणसांची आवश्यकता असते,
कारण बुंदी चं बॅटर आपण जेव्हा झाऱ्यावर टाकतो तेव्हा पटापट टॅप करणारं करावं लागतं ते. सो जर दोन माणसं असतील तर उत्तम, नसेल तर मग ठीक आहे, आपण एकटेही करू शकतो, नो प्रॉब्लेम. अशाच प्रकारे मी सगळी बुंदी तळून घेते. मैत्रिणींनो, दुसऱ्या वेळेला झारा यूज करताना पूर्णपणे तो धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मगच यूज करायचा आहे. नाही तर काय होतं, आपली बुंदी आहे ती अशी मस्त टपोरी येत नाही. ही दुसरी टीप आहे महत्त्वाची, ही पण लक्षात घ्या. तसंच आपण जी बुंदी काढतोय, तयार झाल्यावर ही जी बुंदी आपण काढतोय त्याच्या खाली कुठलाही पेपर घालण्याची आवश्यकता नाही, तेल सोकण्याची गरज नाही, कारण तेल आपल्या पाकात ते छान असं हे होतं आणि त्याला ग्लेझिंग येतं छान. त्यामुळे ह्यात कुठलाही बटर पेपर किंवा काही खाली घालण्याची गरज नाही आहे तेल सोकरण्यासाठी, किंवा टिश्यू पेपर वापरण्याची गरज नाही. आता मी हे दुसरा बॅटर घालते, दुसरा घाणा हे करायला घालते. हातावर छान असं टॅप करायचे. एकट्याने टाकायचं झालं ना तर थोडासा प्रॉब्लेम होतो, आपलं तेल थंड होता कामा नाही, तर असे गठ्ठे तयार होतात. सो कुठंही आपला गॅसचा फ्लेम मंद करायचा नाही. हे मी आवर्जून तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम गॅसचा फ्लेम लो केला होता की काय काय होऊ शकतं हे तुम्हाला मला दाखवायचं होतं. सो म्हणून मी गॅसची फ्लेम लो केलेली, पण तसंही काही घाबरण्याचं कारण नाही. हे जेव्हा आपलं पूर्ण बुंदी तळून होते तेव्हा हाताने तुम्ही जर अशी मोकळी केली तर ती होते मोकळी, तसं काही प्रॉब्लेम येत नाही. पण ह्या एक महत्त्वाच्या टिप्स आहेत की ज्या फॉलो केल्या तर आपले लाडू अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल होतात. सो आता मी ही पूर्ण बुंदी तळून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तसंच आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मैदा टाकल्यामुळे आपली बुंदी जी आहे ती छान अशी मोत्यासारखी गोल गोल होते, हे पाहू शकताय तुम्ही. त्यामुळे मैदा टाकला तर ह्याचं टेक्स्चर खूपच छान येतं. अदरवाईज तुमचा चॉईस जर तुम्हाला स्किप करायचा असेल मैदा तर तुम्ही करू शकता. ती पण बुंदी मी काढून घेते. मैत्रिणींनो, मी सर्व बुंदी पाडून घेतली आणि छान अशी मोत्यांसारखी ही बुंदी तयार झाली आपण पाहू शकता. आणि ही बुंदी तळताना काही महत्त्वाच्या टिप्स मी सांगितल्या त्या तुम्ही फॉलो करायच्याच आहेत. शिवाय आणखीन एक महत्त्वाची टिप सांगायची राहिली की हाय फ्लेमवर जेव्हा आपण बुंदी तळतो तेव्हा तेल उसळी घेतं, त्यामुळं जरा काळजीपूर्वक आपण बुंदी तळायची आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तेल आपण जेव्हा बुंदी तेलात टाकतो तेव्हा ती हार्डली 2 मिनिटात तळून तयार होते, जास्त वेळ ठेवली तर ती करपेल आणि आपल्या बुंदीच्या लाडवाची टेस्ट बिघडेल. सो ह्या काही महत्त्वाच्या टिप्स असतात, त्या जर फॉलो केल्या तर आपला हा जो लाडू आहे ते अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल तयार होतं. सो आता आपण काय करूया, पुन्हा आपण पाक जो केला आहे आपण जी चाचणी केली आहे तिची कढई पुन्हा गॅसवर घेऊया आणि पुढची प्रक्रिया चालू करूया. आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर, आपला ही चाचणी आहे तिला आपण पुन्हा गॅस लावलेला आहे. आता ह्या चाचणीत किंवा पाकात आपण 1/2 चमचा कलर टाकायचा आहे. पाकात पण कलर टाकणं गरजेचं आहे तर आपल्या लाडवाला अगदी हलवाई स्टाईल टेक्स्चर येतं, कलर येतो. सो मी इथं 1/2 चमचा फूड कलर, ऑरेंज फूड कलर टाकला आहे. पुन्हा आपण व्यवस्थित हलवून घेऊया. आपला पाक गरम झाला आहे चांगला. आता आपण त्यात ही जी तळलेली बुंदी आहे ती घालायची आहे. असं मस्त टेक्स्चर आहे आपल्या बुंदीचं आणि छान हलवायचं आहे. गॅस आपला चालू आहे आणि चालू गॅसवरच आपण हे चांगलं हे करतोय. आपल्या ह्या बुंदीत हा पाक आहे तो पूर्ण गेला पाहिजे म्हणून ही प्रक्रिया आपण करतोय, ही प्रोसिजर आपण करतोय. सो आपण ही पूर्ण बुंदी यात घालून घेऊया. ॲक्च्युली हे लाडू तुपात अगदी अफलातून लागतात, पण आपल्याला काय म्हणजे ज्यांना तुपात हे करणं अशक्य असेल त्यांच्यासाठी एक महत्त्वाची टिप मी शेवटी सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका. बुंदी एकसारखी हलवायची आपल्या ह्या पाकात. 1-2 ते 3 मिनटं आपण पाकात ही अशी टाकून मस्तपैकी हलवून घ्यायची. आता ह्या स्टेजलाच आपण ह्यात मगज बी टाकून घेऊया आणि तेही या पाकासोबत असे व्यवस्थित हलवून घेऊया.
आणखीन 1-2 मिनिटं आपण थोडासा पाक आटला घेतला की मग आपण गॅस घालवायचा, आणि पूर्ण आटवायचं नाही आपल्याला। 2 मिनिटं आणखीन आपण हे व्यवस्थित हे करूया। थोडासा पाक शिल्लक आहे, आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आणि हे जे वेलची पूड आहे ते आपण सगळ्यात लास्ट टाकायची। लास्ट टाकण्याचं कारण एकच आहे की आधी जर टाकली तर ह्याचा जो ॲरोमा आहे तो जास्त वेळ टिकणार नाही। सो आपण गॅस बंद करायचा आहे आणि मग ही वेलची पूड टाकायची आणि मस्तपैकी हलवून हे जे बुंदी आपली ती थोडी थंड व्हायची वाट बघायची आपल्या हाताला सोसेल इतकी, आणि मग त्याचे लाडू वळायला घ्यायचे। वेलची पूड टाकल्यावर मी छान मिक्स करून घेते आणि एका पसरट ताटात आपण ही बुंदी काढून घ्यायची की ती लवकर थंड होईल। सो मी आता ताटात काढून घेते। मैत्रिणींनो, आपली ही बुंदी आहे ती बऱ्यापैकी थंड झाली। आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण बहुतेक वेळा तुपात ही बुंदी नाही फ्राय करू शकत, मग अशा वेळेला त्याला जर तुपाचा स्वाद आणायचा असेल, तुपाचा ॲरोमा त्याला जर द्यायचा असेल, तर तेव्हा आपण 2 चमचे तूप ह्यात घालायचे। मी इथं 2 चमचे तूप घालते आणि ते व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे। आपली बुंदी थोडी गरम आहे, तो व्यवस्थित आपण सगळीकडं मिक्स करून घ्यायचं आहे। हे तूप तुपानं मस्त असं हे पण येतं, त्याला चकाकी पण येते आणि छान असा तुपाचा फ्लेवरही आपल्या ह्या लाडवांना येतो। सो ही एक महत्त्वाची टिप, सगळी बुंदी व्यवस्थित आपण हलवून घेऊया। छान असा तुपाचा सुगंध येतोय आणि आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया। आधी आपण असाच बघूया व्यवस्थित आपला लाडू बांधला जातोय का। येस, परफेक्ट आपला लाडू बांधला जातोय। पण आपल्या हाताला बुंदी चिकटते त्यासाठी आणखीन एक महत्त्वाची टिप्स की पाण्यात असा हात बुडवायचा आहे आणि आपला हात ओला असताना त्याच्यात हे घ्यायचं, म्हणजे आपल्याला ही बुंदी चिकटत नाही हाताला आणि लाडू सहज वळला जातो। आणि हा लाडू आपण असा हलक्या हाताने असा व्यवस्थित बांधून घ्यायचा, जरा प्रेस करून बांधायचा। आपण पाहू शकता किती परफेक्ट असा हा मोतीचा लाडू तयार होतो, छान असा आपण टेक्स्चर पाहू शकता, अगदी हलवाई स्टाईलचं टेक्स्चर येतं। सो आपण असा आणखीन एक लाडू मी वळून दाखवते आणि पटापट सगळे लाडू वळून घेते। मैत्रिणींनो, आपल्या बुंदीने पण बघा कसा मस्त असा पाक सगळा सोक केलेला आहे। ही चाचणी मस्तपैकी सोक झालेली आणि मस्त असे झाले ते लाडू। सो हा मी दुसरा लाडू तुम्हाला वळून दाखवते आणि पटापट सगळे लाडू वळून घेते। आपण पाहू शकता हा ही लाडू तयार झालाय। आता मी हे सगळे लाडू वळून घेते। मैत्रिणींनो तयार आहेत आपले हे बुंदीचे लाडू की जे अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल होतात आणि चवीलाही तसेच लागतात। तसंच तुम्ही हे आता लवकरच येणाऱ्या गणेश चतुर्थीला किंवा दिवाळीसाठी तुम्ही आवर्जून बनवू शकता। तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। तसेच माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन प्रेस केल्यानं काय होतं की माझ्या या साध्या सोप्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतं आणि त्या तुम्ही सहज पाहू शकता। तसेच भरपूर टिप्स आणि हे फॉलो केल्यावर अगदी परफेक्ट असे आपले हे बुंदीचे लाडू तयार होतात। तर नक्की आवर्जून पहा, बनवून पहा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।